मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या दोन दिवसीय दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची कारगिल वॉर मेमोरियलला भेट। मराठवाड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना झुकतं माप दिल्याची चर्चा। धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मंजूर। बीडमधील कृषी विभागाच्या 3 योजनांसाठी 300 कोटी मंजूर। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संताप। टंचाई आढावा बैठकीला प्रांत आणि तहसीलदार गैरहजर राहिल्याने थोरातांची नाराजी। सदानंद मोरेंचा साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। मंडळाची स्वायत्तता काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप। तसंच वरिष्ठ अधिकारी मंडळाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचाही दावा। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपोषण मंडपाला भेट। गेल्या 8 दिवसापासून ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांचं उपोषण। मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी, आंदोलनकर्त्यांची मागणी। हिंगोलीमध्ये भाजपाकडून श्रीकांत पाटील यांची लोकसभा मतदारसंघात संयोजक म्हणून नियुक्ती। पाटील हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या टीममध्ये कार्यरत होते। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये स्मशानभूमीसाठी मोर्चा। अहमदपूर तालुक्यातील 49 गावात स्मशानभूमीच नाही तर 83 गावांमध्ये दलितांसाठी स्मशानभूमी नाही, त्यामुळे आम्हाला स्मशानभूमी द्या, आंदोलकांची मागणी। गोंदियामध्ये ओबीसींचा रास्ता रोको, ओबीसींच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा, ओबीसींची मागणी। गुजरात राज्यात पावसाचा जोर, भरूचमधल्या काही भागात पूरसदृश परिस्थिती। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे गोधरा रेल्वे स्थानक पाण्याखाली। मध्य प्रदेशात पावसाचा हाहाकार, ओंकारेश्वर जलाशयातनं पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 19 मेल एक्सप्रेसला फटका। मुंबई सेंट्रलहून दिल्ली गुजरात राजस्थानसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम, अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द। कर्नाटकातील बंगळुरूमधील सत्य गणपती मंदिर चलनी नोटा आणि नाण्यांनी सजलं। ॲपलकडून iOS 17 व्हर्जन सादर। कंपनीने 3 महिन्यांपूर्वी iOS 17 ची केली होती घोषणा। भारतात जीप इंडिया कंपसची फेसलिफ्ट आवृत्ती लाँच। यात 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स, 2 व्हील ड्राईव्हचा पर्याय असेल। व्हॉट्सअपचं ऑटोमॅटिक सिक्युरिटी कोड व्हेरिफिकेशन नवं फीचर। या फीचरच्या मदतीने मेसेज एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे की नाही हे ऑटोमॅटिक व्हेरीफाय होणार। लिबियातल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3958 वर, 9000 अधिक लोक अजूनही बेपत्ता। मधुसूदन मसाल्याचा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी उघडला। कंपनीकडनं आयपीओसाठी प्रतिशेअर 66 ते 70 रुपयांचा प्राईस बँड निश्चित। भारतात कार विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीचा आकडा सर्वाधिक, 18,653 युनिट्सची विक्री, तर कार विक्रीच्या बाबतीत हिंदाई दुसऱ्या स्थानावर। प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या एका तैलचित्राची 61 कोटींमध्ये विक्री। भारतीय चित्राला आतापर्यंत मिळालेली ही सगळ्यात मोठी किंमत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।